हम तो तेरे आशिक है ही नवी मराठी मालिका सध्या सगळ्यांचं लक्ष वेधते. हिंदीतील भाभीजी घर पे है या मालिकेची ही मालिका कॉपी असल्याचं बोललं जात आहे. नेमकं काय आहे या मालिकेचं वेगळेपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमच्या प्रतिनिधी जयंती वाघदरेनं. हम तो तेरे आशिक है या मालिकेच्या निमित्तानं माझ्या सोबत आहे या मालिकेतील दोन फेवरेट पात्र, ती म्हणजे कावेरी आणि शालिनी, अर्थातच माधवी आणि दीप्ती. तुम्हा दोघींचंही मनापासून स्वागत आहे झी 24 तासमध्ये. म्हणजे खूप सध्या जी काही आम्ही केमिस्ट्री पाहतोय तुमची ऑन स्क्रीन, लोकांना आवडते आहे आणि म्हणूनच आज हा कॅमेरा आम्ही इथपर्यंत घेऊन आलो आहे. एकूणच म्हणजे एकीकडे पुष्कर आहे, प्रसाद आहे, माधवी, दीप्ती, तुमची सगळ्यांची भट्टी आता छान जमली असेलच, म्हणजे त्याबद्दल आधी आपण सुरुवात. मी पहिल्यांदा प्रसादबरोबर पहिल्यांदा काम करते आणि दीप्तीसोबतसुद्धा रादर मी पहिल्यांदा काम करते. बट समहाव पहिल्याच दिवशी मला थोडंसं एक टेन्शन होतं की काय केमिस्ट्री जुळेल किंवा कसं होईल. प्रसादबरोबर पण सीन असणार माझे, पुष्करबरोबर वेरज मी नाटक केलं होतं सुरक्षित अंतर ठेवा, सो आम्हाला त्याच्याबरोबर सीन करताना पटकन आम्ही केमिस्ट्री आमची होतीच चांगली. आणि प्रसादबरोबर करताना थोडंसं एक मला टेन्शन होतं पण त्याने पण मला फ्री करून टाकलं एकदम. दीप्तीसोबत आमची ओळख खूप वर्षांपूर्वीची आहे पण आम्ही आत्ता तिसऱ्यांदा भेटलो असो, पहिल्या शूटिंगच्या दिवशी वगैरे किंवा इव्हेंट्स केलेत एकत्र, पण अशी गप्पा नाहीत. पण तेही एक होतं की ग्रुपमध्ये एकत्र काम करायचं म्हटल्यानंतर सगळ्यांशी सगळं जमलं पाहिजे, अदरवाईज ते सीनवरती कुठे रिफ्लेक्ट होता कामा नाही आहे. बट आय एम सो हॅपी, आय एम व्हेरी लकी की दीप्ती माझ्यासोबत आहे. आम्ही दोघी इतक्या गोड एकत्र, म्हणजे टचवूड, लिटरली टचवूड, की आम्ही दोघीही अगदी खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो वेळ असताना, काय एकमेकांमधलं चुका आहेत किंवा किती काय छान झाला सीन तर आम्ही अप्रिशिएट करतो, काही वाटलं तर सांगतो. माझ्यामध्ये इतकं ओपन रिलेशन असणं हे रेअर आहे, दोन मुलींमध्ये सेटवरती असताना हे खूप रेअर आहे. पण मला असं वाटतं की खूप छान आहे, त्याच्यामुळे ती केमिस्ट्री खुलायला अजून मजा आली. आम्हा दोघींची म्हणा, आमच्या नवऱ्यांबरोबरची म्हणा, क्रॉस कनेक्शन म्हणा, हे सगळं खूप छान होत चाललं आहे. सो हे क्रेडिट पूर्ण टीमला आहे ॲक्च्युली. आणि दीप्ती, म्हणजे कुठेतरी झीवरची तुझी आधीची मालिका होती, म्हणजे फक्त सगळे असे मला ससं. आणि या मालिकेतला तो शेड, म्हणजे तो थोडासा नेगेटिव्ह कुठेतरी जाणारा होता किंचित, पण हा फुल पॉझिटिव्ह आहे आणि फुल कॉमेडी आणि टाइमपास, एक थोडासा हलका फुलका टच आहे त्याबद्दल. माझ्या पात्राबद्दल सांगायचं झालं तर खूप दिवसानंतर मला असं एक वेगळं पात्र करायला मिळालं आहे आणि खूप एक्साइटेड आहे मी त्याच्याबद्दल. कारण अजूनपर्यंत झीवर ज्या ज्या जे जे कॅरेक्टर्स मी केले ते सिरियस होते, काही जरा रोमॅन्टिक होते, काही थोडं विलनिश होते. आणि अभिलाषाला, मला सासू अवीच्या अभिलाषाला एक थोडंसं कॉमेडी टच नंतर आला होता, पण तरी पण एक नेगेटिव ग्रे टच पण होता. यात अजिबात तसा नाही, कम्प्लिटली पॉझिटिव्ह, एकदम गोड, सगळ्यांना मदत करणारी, सगळ्यांना खाऊ घालणारी. थोडीफार रिझेम्बलन्स तिचं दीप्तीशी आहे, थोडंफार म्हणजे, तर लवकर रडू येतं तिला, मलाही लवकर रडू येतं. मला इज व्हेरी गुड कुक, म्हणजे ती छान कुक करते आणि तिचं कॅरेक्टर पण तसंच आहे की ती सगळं खूप छान छान बनवते आणि तिला आवड पण आहे. अरे वा, आम्हाला आनंद आहे कारण आम्हाला खायला मिळतं, जुळून आलंय सगळं, माहिती ना. तर करताना खूप मजा येते आणि इतकं चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. आम्हाला जरा टेन्शन होतं की लोकांना कसं आवडेल, कशा प्रतिक्रिया येतील, पण इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे ऑडियन्सकडनं की खूप छान वाटतं. ते कॅरेक्टर अजून फुलवावं असं वाटतं आणि ते फुलवू शकतो, अजून भरपूर व्हेरिएशन्स आहेत. इनफॅक्ट माझ्याच नाही पण बाकीच्या या चारही कॅरेक्टर्समध्ये. आणि माधवी, म्हणजे तू कितपत रिलेट करतेस तुझ्या कॅरेक्टरला? अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे सिरियलचा पहिला एपिसोड बघितल्यानंतर मला माझा नवरा म्हणाला होता, मी म्हटलं कसं वाटलं तुला, काय वेगळं वाटायचं ते घरी करते, इकडे ऑफ कॅमेरा करते, इकडे ऑन कॅमेरा करायचे, मला काय विशेष वाटतच नाही. म्हटलं कसा आहेस तू, आता सांग मला जोकपाट पण सांग कसं वाटतंय. तर तो मला छान वाटतंय. बट मी स्वतः सांगेन की जशी ही हेल्थ कॉन्शियस आहे, ही शालू जी आहे हेल्थ कॉन्शियस आहे, डॉमिनेटिंग आहे, नवऱ्याला मोठी ठेवणारी, ही मी रिअल नाही आहे बरं. मी माझ्याबद्दल सांगते, हेल्थ कॉन्शियस वगैरे, योगा आणि फिटनेस वगैरे याच्या बाबतीत ती आहे.
आणि मुळात सगळं नवऱ्याला काम करायला सांगणारी, स्वतःला म्हणजे नेल पॉलिश करावं होईल माझं, इथपासून तिची सुरुवात असते. सो हे कॅरेक्टर खूप छान आहे, माझ्याशी थोडं थोडं रिलेटेड आहे. म्हणजे मला आवडतं स्वतःला छान ठेवायला, स्वतः छान राहायला. म्हणजे मला इथल्या इथे जरी कुठे जायचं असेल दूध वगैरे आणायला तरी, पण तरी मी व्यवस्थित थोडीशी पेस्टल कलरची लिपस्टिक लावून बाहेर पडते. दूध आणायला जातेस का पण तू? हो जाते ना, कधी एकदम अचानक प्रॉब्लेम आला तर मी जाते. पण मी तेवढीच, मला स्वतःला असं टापटीप राहायला आवडतं. बऱ्याचशा मुलींचं आहे बघ असं, म्हणजे कधीही कुठे बाहेर पटकन आपण प्रेझेंटेबल असं छान दिसलं पाहिजे, तर ती माझी आवड आहे. समहाव रोलमध्ये पण तसंच आहे. तिला एक एक ह्या गोष्टीचा खूप अभिमान असतो की माझा नवरा प्रेमळ आहे, किंवा तो सगळ्यांशी छान वागतो, एक क्लास आहे त्याला. बट अजून एक दुसरं सांगायचं म्हणजे आमच्या शेजारी जे राहतो, प्रसाद जो आहे, रांगडा दाखवला एकदम, एकदम असा यो दाखवला आणि कोल्हापुरी दाखवलाय. सो समहाव आपल्या नवऱ्यामध्ये जे नाहीये ते तिला त्याच्यामध्ये दिसतं. एक नॉर्मल, म्हणजे कुठेही असं कनेक्शन नाही आहे की बाबा अरे मी प्रेमात वगैरे असं नव्हे, पण प्रत्येक घरामध्ये असं असतं, आपल्या शेजारचं आपल्याला जे प्लस पॉईंट शेजारच्या मध्ये असतात ते आपल्याला लगेच दिसतात की अरे हे जे इकडे असतं तो बरं झालं असतं. बट हे तेवढ्या पुरतीच. तर समहाव हे कॅरेक्टर खूप छान आहे, माझ्या पर्सनल लाईफशी थोडंसं रिलेटेड नक्कीच आहे. दोन गोष्टी अजिबातच खऱ्या नाही आहेत, डॉमिनेटिंग नेचर आणि अजून एक सांगायचं आहे मला, शॉपिंग करायला हिला खूप आवडतं शालूला, ते रिअल लाईफमध्ये पण आवडतं. ते आता नवऱ्याला विचारलं तर तो अगदी सांगेल की हो हो ही कुठे नसेल तर ही मॉलमध्ये असणार. पण हे साधारण माझ्याशी मिळतं जुळतं आहे, एक दोन गोष्टी सोडल्या. या कॅरेक्टरच्या प्रेमात आहेस तू अगदी नक्कीच. आणि मला एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते, म्हणजे या दोघी आता या मालिकेत काम करतायत, कितीतरी तास तुम्ही सेटवर असता आणि कुठेतरी फॅमिली लाईफ बॅलन्स करणं, त्यानंतर इथे सिरियल शूटिंग बॅलन्स करणं. दीप्ती म्हणजे 6.5 वर्षांची मुलगी आहे तुझी आणि फायनली तू आता तिला घरी ठेवून बाहेर पडली आहेस, तर कसं असतं ओव्हरऑल म्हणजे काम करताना? तसं आहे ना जयंती, मी नेहमी एक ठरवलं की कुठलंही काम, काम तर येत राहतं देवाच्या कृपेने, पण मी नेहमी ब्रेक घेते. एक मालिका झाली तर कॅरेक्टरला ऑडियन्सपासून पण थोडं लांब करणं, कारण इतकं कॅरेक्टरमध्ये ऑडियन्स घुसतं. आणि रिअली आय एम सो लकी अँड आय एम सो ब्लेस्ड की माझं प्रत्येक कॅरेक्टर लोकांना आवडलं, वेगवेगळी शेड करायला मिळाली मला. तर ऑलमोस्ट माझा 1 वर्षाचा ब्रेक झालेला, काम तर चालू केलं. हा रोल आला, रोल मला प्रचंड आवडला. त्यात झी मराठीवर होतं, तर जास्त म्हणजे ती जास्त लोकांपर्यंत पोहोचेल हे माहिती होतं, कारण ते ज्या पद्धतीने प्रेझेंट करतात ते वेगळंच आहे. म्हणजे त्यांच्यासारखं मला तरी वाटतं की सगळे प्रयत्न करतात, पण त्यांचं दे आर फॅन्टॅस्टिक इन दॅट झी मराठी. तर पण आणि अजून एक प्लस पॉईंट काय होतं या सिरियलचं की मालिका 4 दिवस आहे, सो ते खूप हेल्प करतं, ते खूप हेल्प करतं. 3 दिवस आपण शूट करतोय असं नाही. सो 4 दिवस करायचं म्हटल्यावर असं होतं की आम्ही शूट करतो, त्यात आमच्यावर इतके दिग्गज कलाकार आहेत प्रसाद पुष्कर, तर त्यांचे बाकीच्या कमिटमेंट्स पण आहेत नक्की. सो पण जेव्हा आम्ही सेटवर असतो ना, म्हणजे जेव्हा जेव्हा आमचे डेट्स घेतले जातात, जेव्हा जेव्हा ते अवेलेबल असतात, आम्ही तर असतोच अवेलेबल, तर तेव्हा ना ते सीन्स पटापट पटापट होतात, बिकॉज ते इतके एक्सपिरियन्स आहेत. त्यात अजय मयेकरांचं डिरेक्शन आहे, सो ते सगळं जुळून येतं. आमची चांगली भट्टी जमली आहे आम्हाला मदत करण्यापासून, की हे जरा असं घेते का, ते तसं घेते का. सो इट इज ऑलमोस्ट अ स्कूल इयर, त्याच्यामुळे काय होतं म्हणजे ते स्कूलिंग असल्यामुळे तुमचं काम पटापटा होतं आणि तुम्हाला सुट्ट्या पण तेवढ्याच मिळतात. सो मग ते घरी मला बॅलन्स करता येतं की हां, तिला पण वेळ देता येतं, घरच्यांना पण वेळ देता येतं आणि स्वतःलाही वेळ मिळतो. सो ते व्यवस्थित बॅलन्स होऊन आलं आहे. आणि माधवी म्हणजे तुलाही 3 वर्षांचा मुलगा आहे, म्हणजे वाटत नाही असं तुझ्याकडे बघून. ओव्हरऑल म्हणजे तू जितकी फिटनेस कॉन्शियस आहे किंवा योगा आणि हे सगळं तुझं ते वेगळं प्रेम आहे म्हणा, पण कसं मॅनेज होतं हे सगळं? माझा मुलगा आता होईल जानेवारीमध्ये 3 वर्षाचा, 27 जानला. समहाव मी ना त्याला गर्भसंस्कार केले होते पोटात असतानाच, की बाळा आई ना तू जरा मोठा झालास की आई कामाला सुरुवात करणार आहे बरं का, त्याच्यामुळे माझ्यासाठी हट्ट धरायचा नाही, बाबा असेल सोबत. म्हणजे असं केल्यामुळे समहाव तो म्हणजे टचवूड 4th महिन्यापासून मी बारीक बारीक काम सुरू केलं आहे, तो ला 4 महिन्याचा असताना. पण त्याने आजपर्यंत मला कधीच त्रास नाही दिला आहे की आई आज नाही. मी 8-8 दिवससुद्धा कधी कधी कामाच्या निमित्ताने सोडून गेले बाहेर. मी प्रेग्नन्सी पिरियडमध्ये पण काम केलं आहे, त्याच्यामुळे त्याला ते माहिती आहे, त्याला ते पोटातच कळलं होतं की आई आपली काम करते. गुणीबाळे ॲक्च्युली काहीच त्रास देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे जेव्हा जेव्हा मला संधी मिळते, मी सोडत नाही ती संधी, माझ्या मिस्टरांबद्दल कौतुक करण्याची, कारण की तो आहे
मिस्टर विक्रांत कुलकर्णी ते आहेत, त्याच्यामुळे आज मी हे काम करू शकते. कारण की सर्वतोपरी घरातलं सगळं सांभाळणं, स्वतःचं काम, त्याचा शाळा तो प्लेग्रुपला जातो, सगळं बघणं हे त्याचं काम आहे. त्याच्यामुळे मी 200% देऊन इथे काम करू शकते, मी कॉन्सन्ट्रेट करू शकते. काही नाही बरोबर झालं तर मला ते टेन्शन येतं आणि ते मी कुठेही घरामध्ये काढत नाही, कारण की ते माझ्यापाशी असतं आणि मी ते इतका मी विचार करू शकते भूमिकेबद्दल, सिरियलबद्दल, कामांबद्दल, कारण मला माहिती आहे तो घरी सेफ आहे, बिकॉज विक्रांत त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देतो आहे. अजय मयेकर सर इतक्या उत्तम दिग्दर्शकाच्या हाताखाली मला काम करायला मिळते, बारीक बारीक गोष्टी शिकते मी आणि त्यांनाही स्वतःला आवडत नाही खूप लेट पॅकअप करणं वगैरे, त्यांचं बरोबर ठरलेलं असतं, त्यानुसार ते खूप छान सगळं करतात. सो आणि मला अगदीच थोडं विषयाच्या बाहेर जाऊन बोलते, मला खरंच मनापासून धन्यवाद सांगावेसे वाटतात झी मराठीला. मी खूप मोठं काम असं झी मराठीवरती केलं नव्हतं, याच्या आधी मी सिरियल्स केलेत, रोल केलेत, त्याच्यातल्या काही भूमिका लोकांना खूप आवडल्या आणि मोस्ट प्रॉब्ली निगेटिव्ह रोल्स जास्त मला आवडले लोकांना. त्या इमेजमधनं मला खरं तर बाहेर पडायचं होतं, जेव्हा मला खूप त्रास झाला त्याचा की बाहेर पडणं म्हणजे मला खूप गॅप घ्यावी लागली त्यासाठी, पण झी मराठीने हा ठेवलेला विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठा आहे, ती जबाबदारी खूप मोठी आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही ही संधी दिली म्हणून मी हे हा रोल करू शकते. इतका चांगला ग्रुप आहे, सगळं खूप छान जुळून आलं आहे, आता आमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे. सो आम्ही डेफिनेटली चांगलं काम करू, घर सांभाळू, काम करू, सगळं एकत्र व्यवस्थित करू. आर सुपर वुमन्स ॲक्च्युली, खरं इट्स नॉट इझी. सो फायनली जाता जाता जी 24 तासच्या प्रेक्षकांना, तुमच्या सगळ्या लाडक्या चाहत्यांना कावेरी स्टाईलनी काय म्हणशील पालिके? नमस्कार मंडळी, मला झी 24 तासच्या प्रेक्षकांना एवढंच म्हणायचं आहे की आमची सिरियल आवर्जून पहा. आम्ही खूप मेहनत घेतो आम्ही सगळेच, म्हणजे कावेरी आमचे अहो, मग शालू वहिनी आणि पुष्कर भाऊजी सगळेच खूप मेहनत घेतात. त्यांच्या वतीने आणि आमच्या अख्ख्या टीमच्या वतीने मी तुम्हाला सांगेन की आमची सिरियल नक्की पहा, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा बरं का, विसरू नका, आम्ही अशीच तुमची गंमत जम्मत करत राहू. आणि जाता जाता एक थोडीशी फरमाईश आहे की तुझी ती स्टाईल एक होऊन जाऊ दे ग. आणि शालिनी स्टाईल, या ॲक्च्युली आय जस्ट वॉन्ट टू टेल यू, ही सिरियल एक नवीन सिरियल आहे, हम तो तेरे आशिक है, तुम्हाला खूप आवडेल बिकॉज इट्स अ व्हेरी कॉमेडी ड्रामा आणि क्लीन कॉमेडी आहे आणि तुम्ही मजा कराल नक्कीच. आणि आय नो की मला खात्री आहे की तुम्ही आम्हा सगळ्या कॅरेक्टर्सवरती खूप प्रेम करताय, असंच प्रेम पुढेही करत राहा. हम तो तेरे आशिक है ही मालिका शनिवारी, बुधवार ते शनिवार रात्री 10 वाजता लागणार आहे. आमची सगळीच कॅरेक्टर कावेरी, प्रसाद, संग्राम भाऊजी आणि पुष्कर, आम्ही सगळेच धमाल करतो या सिरियलमध्ये. सो प्लीज डू वॉच हम तो तेरे आशिक है. थँक्यू सो मच, आणि या मालिकेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. मी जर्नलिस्ट मंगेश वनेसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई.